केंद्र सरकार पुढच्या आठवड्यामध्ये एक महत्वाचं विधेयक आणणार आहे मुलींसाठी विवाहाचं किमान वय जे आहे ते अठरावरून एकवीस करण्यात येणार आहे काय नेमकं वाटतंय आपण विचारूयात खासदार नवनीत राणा आता माझ्यासोबत आहेत ताई कशा पद्धतीने या निर्णयाकडे बघता पावलाकडे बघता मला वाटते की जेव्हापासून आम्ही पाहत आहे की आमचे आजू आजी आजोबाचे जेव्हा लग्न झाले तेव्हा तेरा वर्ष चालू होता की तेरा वर्षामध्ये सगळे लोक आपले लग्न मुलींचे करून देत होते मग पंधरा वर्ष आला सोळा वर्ष आला मग अठरा वर्ष आला अठरा एकव्हा फिफ्टी फाईव्हपासून चालू आहे आणि आत्ता आपण कोणते काळामध्ये उभे आहो कारण की आज मुली स्वतः एवढे इंडिपेंडंट झालेले आहे की अठरा वर्षामुळे मी काही बरेचसे मुलींसोबत बोलत असताना त्यांचं जेव्हा त्यांना विचारते जेव्हा आता जे पन्नास वर्षाचे आहे पचपन्न वर्षाच्या असे महिलांना विचारलं तर हो। ते, ते म्हणते आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काही करू शकलो नाही कारण एवढे लवकर लग्न झाले की आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी सक्षम नव्हतो की आम्हाला सक्षम होऊ दिला नाही हाही प्रश्न आम्हाला अजूनही आमच्या मनात आहे की आम्ही सक्षम होतो का आणि आम्ही सक्षम पद्धतीने आम्ही घेऊ शकले होतो काय काय कारण होता की आम्हाला सक्षम होऊ दिला नाही लोकांनी की तुमचं लग्न झालं पाहिजे या तुम्ही वय झाले तुमची मला वाटतं आता ग्रॅज्युएशन होईन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होईन फिर दोन तीन वर्षात त्यांना वॉकिंग एक्सपिरियन्स भेटन आणि तेव्हा त्यांना खरी पद्धतीने माहिती पडेल की मी बाहेर जाऊन दुसऱ्याचं चा घर चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते मी की मी त्याच्यासाठी सक्षम आहे की नाही आहे मी ते निर्णय घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे मी कोणावर डिपेंड राहिली पाहिजे की नाही राहिली पाहिजे हा सगळी गोष्टीला जर आपण पाहिलं तर मला वाटते स्वागत करण्याजोगता हा निर्णय आहे कारण आज मुली एवढे इंडिपेंडेंट जर आपण आज रेशिओ पाहिला ऑफ डिवोर्स तर त्याच्यामध्ये खूप मोठा आहे कारण की एवढी आतमध्ये इंडिपेंडेंस मी काय केलं पाहिजे मी काय करू शकते आणि अठरा वर्षामध्ये असं होतं की बाई ठीक आहे आई वडिलांनी म्हटलं आपण लग्न करून घेतलं पाहिजे पण मनातली जी इच्छा ती इच्छा मनातलंच राहून जाते आणि ते चार पाच वर्षानंतर जेव्हा त्यांना वाईट मा माहीत पडते अरे यार मी माझी आयुष्य खराब केलं मला आता वाटते की मी काही ना काही करू शकली असती आणि तेव्हा ते डिसिजन घेतात तर मला वाटतं कुठे ना कुठे खूप चांगला निर्णय आहे की याच्यामुळे मुलींना सक्षमीकरणा आणि इंडिपेंडेंट जास्त हा निर्णय दुसरीकडे कालच एक बातमी कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसच्या आमदारांची एक टिप्पणी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून होती ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जर तुम्ही बलात्कार थांबू शकत नसाल तर तो किमान एन्जॉय करा आणि त्याच्यावरती हशा सुद्धा आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळाला मला वाटते जेव्हा ते अध्यक्ष होते त्या सभागृहाचे जे आमदारांनी बोलले तेव्हाही त्यांनी एखादा असंच भाष्य केलं होतं पण काँग्रेस आजची म्हणत आहे आणि ज्या पद्धतीने कालचे भाष्य त्यांनी सभागृहात केला आणि त्या भाष्य करत असताना जे सभागृहाचे अध्यक्ष आहे त्या विधानमंडळाचे जे विधानसभाचे अध्यक्ष आहे ते हसून राहिले आहे आणि एक ठिकाणी सोनिया गांधीजी त्या दिवशी सभागृहामध्ये येऊन सी बी ए सी बी एसईची एक जी आरची एक लाईन होती त्या लाईनबद्दल त्यांनी पॉइंट आउट केला होता की वर्किंग वुमेनवर कसा सी बी बोलू शकते जर वर्किंग वुमेनवर एक लाईन अशीच होती त्यांच्या सर्व्हेमध्ये निघाला होता की वर्किंग वुमेन जेव्हा काम करतात ते त्यांच्या मुलांवर ते निग्लेक्ट करतात म्हणून त्यांचे मुलं आउट ऑफ दी लाईन चालले आहे हे लाईनवर एवढा मोठा बवाल आमच्या सभागृहात आणि आम्ही उपस्थित होतो तेव्हा त्यावेळी ते तिथे तर आम्ही सुद्धा ते त्याच्यावर एकदा आमची नजर गेली की बाई का असं झालं मोठा पण त्या लाईनवर एवढा मोठा होऊ शकते तर आत्ता या आमदारांवर आणि यू पीमध्ये जसं म्हणते मी मैं मी सकती हं मैं लडके दिखाऊंगी और महिलांना चाळीस टक्के मी प्रेफरन्स देणार आहे काँग्रेस पार्टी म्हणत आहे तर कॉ कौं, काँग्रेस पार्टीला माझासुद्धा एक प्रश्न आहे की महिला त्यांना लीड घेत आहे काँग्रेस पार्टीची जे लीड लीडर्स आहे ते महिलाच आहे पहिले दोन्ही तर ते जे लीड घेत आहे यू पीमध्ये म्हणतात आहे की मी चाळीस टक्के महिलांना प्रेफरन्स देणार आहे असा प्रिफरन्स देणार आहे तुम लडकिंचं तर लढलो गे पण तुम्हारी पार्टी में जे मुल पुरुष आहे त्यांच्यासोबत तुम्ही कसे लढणार आहे आणि मला एक प्रश्न त्यांना अजून विचारायचा आहे हे जे भाष्य त्यांच्याकडनं आलेलं आहे आमदाराकडनं ते कर्नाटकाचे त्याच्यावर काय कारवाई करणार आहे असंच तुम्ही रेफरन्स आणि प्रेफरन्स मुलींना देणार आहे काय तुम्ही इथे बाजू घेता तुमचे विधायक त्यांच्यावर टिप्पण्या करतात आणि असं आणि आम्ही लढत आहे की रेप विक्टीम हा रेप संपला पाहिजे मुलींना त्यांचा अधिकार भेटला पाहिजे ते राईटसाठी आम्ही लढत आहे आणि एक बाजूनी काँग्रेसचे विधायक असं भाष्य करत आहे हे दोघांचाही राजीनामा झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि आयुष्यभरापर्यंत त्यांना काँग्रेसनी बॅन केला पाहिजे की त्यांना आम्ही पाठी देणार नाही तेव्हाच ते महिलांचा सन्मान करता या अपमान करता तिथून दिसन पडन फक्त मध्ये जाऊन इलेक्शन पुरतं भाषण नको आहे आम्हाला महिला या भारत देशामध्ये जिथे आम्ही भारत माता म्हणतो देशालाही सुद्धा माताच्या नावाने आम्ही नाव घेतो त्या भारत देशामध्ये काँग्रेसचे लिडर्स महिलाबद्दल अशी टिप्पणी करतात महिलांचे जेवढे विधायक आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी याच्यावर उत्तर द्यावं आणि अध्यक्षांनीसुद्धा काँग्रेसच्या पूर्ण देशाच्या त्यांनी उत्तर द्यावं आणि स्पष्टीकरण द्यावं की अशा लोकांवर कशी कारवाई आपण करणार आहे राज्यातला एक विषय आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो पेच निर्माण झालाय त्याच्यानंतर आता सरकार उर्वरित ज्या निवडणूक आहेत त्या नंतर घेण्याचा विचार करत आहे काय आपली त्याच्यावरती मला वाटतंय की दोन वर्ष जेव्हा ब्लेम गेम आमच्या महाराष्ट्रामध्ये चालला ओबीसी समाजाला घेऊन की उठले सुटले केंद्रावर बोटं दाखव केंद्रांनी केंद्राने स्पष्टी स्पष्ट शब्दात के सांगितलं होतं आरक्षण देण्यासाठी आमच्याजवळ तो डाटा नाही आहे आणि ते कामी पडणारा डाटा नाही आहे जेव्हा त्यांनी सांगितलं होतं तेव्हा हा आमची महाराष्ट्राची सरकार झोपं काढत होती काय झोपली होती काय अजूनहीसुद्धा झोपले आमचे महाराष्ट्र गवर्नमेंटचेही आहे सी एम साहेबही आहे ओबीसी समाजाला न्याय देण्याचं यांचे मनामध्ये एकही टक्के काही कुठे दिसत नाही आहे सहा महिने जेव्हा त्यांचे जे आर्ग्युमेंटमध्ये सहा महिने त्यांनी वेळ मागितली दोन वर्षामध्ये मा तुम्ही डाटा त्यांना देऊ शकले नाही तर तुम्ही तीन महिन्यात कशा डाटा तुम्ही सबमिट करणार आहे नगरपंचायत एकशे पाच नगरपंचायत आहे थ्री फॉर्टी फोर सीट्स आमच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची जी होती आज ते हातातून निघून गेलेली आहे त्यांना न्याय कोण देणार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये फरवरीमध्ये कॉर्पोरेशन जिल्हा परिषद नगरपंचायतचे इलेक्शन आहे जर तिथपर्यंत यांच्यासोबत न्याय नाही झाला तर तेही सुद्धा सीट आणि हक्क त्यांचा चालला जाणार आहे मला वाटते कुठे ना खूप मोठे प्रमाणात ओबीसी समाजाला एकही टक्के न्याय देण्याची मानसिकता या महाराष्ट्र सरकारची दिसत नाही जर असती तर त्यांनी दोन वर्षामध्येच डाटा ते सबमिट करून दिला असता सगळ्यात स्पष्ट शब्दात जर सांगायचं असेल तर हेच आहे की ओबीसीच्या बाजूने ही सरकार मला कुठेच दिसत नाही आहे होत्या खासदार हो नवनीत राणा कॅमेरामॅन वेद पांडे सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट